गुरुवारी रात्री दक्षिण नागपुरात एका जाहीर सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांना संबोधित करताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. खासदार संजय राऊत हे 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या मातीत असे गुण आहे की येथे आल्यावर संजय राऊत यांना सुबुद्धी येईल असे वक्तव्य केले होते. त्यालाच प्रत्युत्तर देत संजय राऊत यांनी फडणवीस सुबुद्धीने वागले असते तर आज ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते असे वक्तव्य नागपुरातील एका सभेत केलं आहे. नागपूरची माती खरोखरच अशी आहे पण दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि म्हणून तुमचं मुख्यमंत्री पद गेलं. जर तुम्हाला त्या वेळेला सुबुद्धी आली असती कि शिवसेना हा आपला मित्र पक्ष आहे, शिवसेना हा आपला हिंदुत्ववादी पक्ष आहे, आपण त्या मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे, ही सुबुद्धी आली असती तर आज आपण कदाचित मुख्यमंत्री असता. पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय.